प्रकाश मोरे व अविनाश काकडे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या विदर्भाची मशाल पेटविण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दिल्ली येथे धडकले असून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानामध्ये वेगळ्या विदर्भ आंदोलन समितीचे व किसान आंदोलनाचे प्रणेते महाराष्ट्राचे नेते प्रकाश मोरे आणि अविनाश काकडे यांनी त्यांना संबोधित केले आहे. 7 एप्रिल रोजी या आंदोलकांची मागणी आहे की वेगळा विदर्भ निर्माण करावा, जेणेकरून विदर्भाची अमूल्य खनिज संपदेचे दहन होऊ नये व विदर्भाचा समग्र विकास व्हावा व विदर्भाचा शेतकरी कष्टकरी कामगार यांना चांगले जीवनमान जगता यावे या पवित्र उद्देशाने मागील अनेक दिवसापासून किसान संघटनेचे अनेक नेते प्रकाश मोहरे, अविनाश काकडे, वामनराव कदम, बाबासाहेब कंगाले, ज्वाला धोटे, राजेश काकडे, सुनील चोखाडे, मेजर मुर्डिया आदी आपापल्या परीने प्रयत्नशील आहे. मात्र सरकार ही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे विदर्भाच्या लोकांच्या या मागणीकडे लक्ष देत नाही. अशा या जुलमी सरकारला जागे करून वेगळ्या विदर्भाचा नारा बुलंद करण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दिल्ली येथे उपस्थित झाले आहेत. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.